आता बघूया आपण विरोधकांची काय भूमिका आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा अभ्यास न करता तत्काळ निर्णय घेतलाय असा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला. याबाबत अशोक चव्हाणांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सागर कुलकर्णी. शेतकरी संपासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आपल्यासमोर होते. संपाच्या बाबत आता तुमची भूमिका काय आहे पुढे? बंद आज महाराष्ट्र सर्वत्र. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या संपाला आम्ही काँग्रेस पक्षाने सुरुवातीलाच पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे. राज्यातली परिस्थिती फार स्फोटक आहे आणि याचं विशेष अधिवेशन विधानसभेचं बोलवून शेतकऱ्यांच्या संपासंदर्भातल्या ज्या मागण्या त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भामध्ये शासनाने तातडीने निर्णय घेतला पाहिजे. विशेष अधिवेशन बोलवा, चर्चा होऊ द्या आणि मग अशा प्रकारचे फूट पाडून साध्य काही होणार नाही. आजही महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये बंद पुकारलेला आहे, त्यामुळे ही परिस्थिती अधिक चिघळण्याच्या पेक्षा चर्चा करून निर्णय घेण्याची गरज. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.